महाराष्ट्राच्या राजधानीपासून सुमारे 1000 किलोमीटर अंतरावर चंद्रपूर जिल्हा आहे. हा जिल्हा येतो विदर्भात. आता या जिल्ह्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव मूल हे चंद्रपूर जिल्ह्यातलं. तर राज्य सरकारमधील दोन अत्यंत महत्वाची खाती, अर्थ आणि वन खातं, ती ज्यांच्याकडे आहेत ते सुधीर मुनगंटीवारही चंद्रपूरच्या मूल गावातीलच. या दोन नेत्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्याचं महत्व या अगोदर वाढलेलं होतंच, ते आता आणखी वाढलंय. कारण विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून ज्यांच्या गळ्यात माळ पडलीय ते विजय वडेट्टीवार सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचेच. शास्त्रांप्रमाणे जशी एखाद्या व्यक्तीची कुंडलिनी जागृत होते तशीच प्रत्येक भूमीचीही कुंडलिनी शक्ती असते आणि ती जागृत होते असं म्हटलं जातं. अशी एखाद्या प्रदेशाची कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर त्या प्रदेशाचा विकास होतो, भरभराट होते असं म्हटलं जातं. हे इथे सांगण्याचं कारण म्हणजे राजकीय दृष्ट्या चंद्रपूरची भरभराट झाली आहे असं आपण यामुळे नक्कीच म्हणू शकतो. मुख्यमंत्र्यांचं मूळ गाव आणि आजोळही चंद्रपूरमध्येच आहे. देवेंद्र फडणवीसांचा जन्म नागपूरमध्ये झाला तरी त्यांची नाळ चंद्रपूरशी कायम जोडलेलीच राहिली. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाची शेतीही चंद्रपूरमधील मूल या गावी आहे. त्यामुळे ते शेती पाहण्यासाठी आणि त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांना भेटण्यासाठी नेहमीच त्यांच्या मूल या गावी येत असतात. तर याच गावचे आहेत महाराष्ट्राचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. आणि मुनगंटीवार यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं होतं. आता चंद्रपूरमधीलच ब्रह्मपूर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विजय वडेट्टीवारांच्या रूपात सरकारमधील आणखी एक प्रतिनिधित्व चंद्रपूरला मिळालंय. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच असं घडतंय की मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता आणि तेही एकाच जिल्ह्यामधले. जरी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ नागपूरमध्ये असला तरी ते चंद्रपूरचेही प्रतिनिधी आहेत अशी चंद्रपूरच्या जनतेची भावना आहे. यापूर्वीही एकदा चंद्रपूरला महत्व प्राप्त झालं होतं, जेव्हा काँग्रेस नेते मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. आणि योगायोग असा की मारोतराव कन्नमवार यांचं गावही मूल हेच आहे. त्याचसोबत ज्या संस्थेला भाजपची मातृसंस्था असं म्हटलं जातं त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील चंद्रपूरमधून येतात. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. त्यामुळे ज्या वेगळ्या विदर्भाची मागणी एवढी वर्ष केली जाते त्या विदर्भातील एकाच म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते येतात. विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे प्रयत्न विदर्भातील नेत्यांकडून सुरू झालेच आहेत. पण चंद्रपूरमध्ये केंद्रित झालेल्या या नेतृत्वामुळे विदर्भाचा राजकीय अनुशेष नक्की भरून निघालाय. श्रीजित मराठे, AM न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.